पत्रकार आणि पोलिसांच्या हस्ते नगर तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आलं। नगर तालुका ग्रामीण पत्रकार संघातर्फे पर्यावरण दिनानिमित्त केडगाव वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक शशिकांत गिरी आणि नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानपी यांच्या हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरण दिन साजरा करण्यात आला। केडगाव येथील रेणुकामाता मंदिर परिसरात गिरी यांच्या हस्ते आणि नगर तालुका पोलीस स्टेशन आवारात सानपी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं। यावेळी गिरी बोलत होते। कोरोना काळात ऑक्सिजन कमतरतेमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत, त्याचबरोबर कोरोना काळानं समाजाला ऑक्सिजनचं महत्व समजवलंय। नगर तालुका ग्रामीण पत्रकार संघटनेतर्फे पर्यावरण दिनानिमित्त केलेल्या उपक्रमाचं कार्य कौतुकास्पद असून यापुढेही उपक्रम राबवावेत असं मत त्यांनी व्यक्त केलं। नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी नगर तालुका ग्रामीण पत्रकार संघटनेला शुभेच्छा देत अशाच नवनवीन उपक्रमांमधून समाजसेवेचं काम घडावं असं मत त्यांनी व्यक्त केलं। यावेळी मुख्य उपसंपादक मुरलीधर तांबडे, ग्रामीण पत्रकार संघटनेचे खजिनदार खासेराव साबळे, नगरसेवक मनोज कोतकर, अहमदनगर ड्रायव्हर सेवा ट्रस्टचे जिल्हा सचिव संतोष शिंदे, नगर तालुका कृषी उत्पादन बाजार समितीचे संचालक श्यामभाऊ कोतकर, नगर तालुका ग्रामीण पत्रकार संघटनेचे तालुका अध्यक्ष अन्सार शेख, उपाध्यक्ष शिवा म्हस्के, रियाज पठाण, अशोक तांबे, श्याम कांबळे, सबिल सय्यद, रफिक शेख, महेंद्र भिंगार दिवे, संजय वायकर, सोहेल मनियार, रवी कदम आदी उपस्थित होते। आज जागतिक पर्यावरण दिनाच्या अनुषंगाने नगर ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीनं काल एक संकल्पना आम्हाला सुचवली गेली की आपण पोलीस ठाणे आवारामध्ये आपण वृक्षारोपण करूया। नगर ग्रामीण पत्रकार संघाचे मी आभार व्यक्त करतो की त्यांनी पर्यावरण दिनानिमित्त इतकी चांगली संकल्पना सुचवली आणि त्यांनी हायवेकडेला, केळगावच्या हायवेकडेला व नगर तालुका पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये एकूण 60 वृक्षांची लागवड आज रोजी करण्यात आलेली आहे। त्याच्यामध्ये 50 आंब्याच्या झाडाची लागवड केलेली आहे व इतर 10 झाडे जी आहेत ती सावलीसाठी कंपाऊंडकडे जर लावली गेलेली आहेत। भविष्यात ही जी 50 आंब्याची झाडं आहेत ह्याच्यामध्ये सगळ्यात निसर्गाचा चांगला समतोल राखला जाणार आहे। पोलीस ठाण्यामध्ये जे नैसर्गिक वातावरण आहे ते चांगलं राखलं जाणार आहे। त्याचप्रमाणे याची फळे देखील भविष्यात सर्वांना खायला मिळणार आहे। त्यामुळं बरोबर एक चांगलं हे आणि एक आठवण राहण्यासारखं कार्यक्रम नगर तालुका पत्रकार संघानं घेतलेला आहे, त्याबद्दल मी त्यांचं धन्यवाद व्यक्त करतो। आज पर्यावरण दिनानिमित्त औचित्य साधून नगर तालुका पोलीस ठाणे आणि केडगाव महामार्ग पोलीस चौकी येथे नगर तालुका ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। कोरोना काळात ऑक्सिजनचा जो ऱ्हास होत होता त्यामुळे प्रत्येकाला ऑक्सिजनचे महत्त्व समजलेले आहे। येणाऱ्या काळामध्ये प्रत्येकाने एक झाड लावून ही कमतरता भरून काढावी। त्याचबरोबर जिल्हा महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब नवगिरे सर यांच्या मार्गदर्शनानुसार आज ग्रामीण पत्रकार संघटनेतर्फे हे वृक्षारोपण करण्यात आले। नगर तालुका ग्रामीण पत्रकार संघटनेचे सर्व पदाधिकारी सदस्य यांनी यामध्ये मोलाचे योगदान दिले आहे। प्रतिनिधी रफिक शेख, न्यूज टुडे 24 नगर। राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी।